पण ड्रेस मटेरियल्स आपण ठेवतो कारण बरेचदा आपण आजकाल रेडीमेड घेतो पण कधी वाटलं स्वतःसाठी इंडिव्हिज्युअली शिवून घ्यावं किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल अशा वेळेला ड्रेस मटेरियल हा जर एक सेन्सिबल ऑप्शन आहे. नमस्कार मंडळी, एम जे रिसवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आलोय गुरुकृपामध्ये, गणेश गल्लीमध्ये. दिवाळी जवळ आल्यामुळे आपण कपड्याची खरेदी करण्यासाठी आलो होतो, तर तिथे काय काय व्हरायटी आहेत नवीन ते आपण बघणार आहोत. तर गुरुकृपा गणेश गल्ली मुंबई लालबाग, चला तर आपण बघूया आणि नील बरोबर आपण काय काय व्हरायटी आहेत ते बघूया. चला तर नील काय सांगशील आता नवीन आपल्याकडे काय आलंय? बरं, आपल्याकडे नवीन बरंच काय काय आहे. गुरुकृपामध्ये आपण स्वतः मेन्स गार्मेंट्स मॅन्युफॅक्चर करतो. बरोबर, त्याच्यामुळे आपली आपल्याला चांगली टेस्ट देता येते, मॅन्युफॅक्चर केल्यामुळे एक चांगली क्वालिटी डिलिव्हर करता येते. बरोबर, आणि एवढं सगळं करून एक रिझनेबल प्रॉफिट ॲड करतो. त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या टेस्टचे फाईन गार्मेंट्स आपल्याला रिझनेबल मिळते. उदाहरण सांगायचं तर बरोबर, आपण एक कुर्ता बनवतो रॉ सिल्क मध्ये. ओके, म्हणजे एरवी आपण मेन्स गार्मेंट्स बनवतो त्या कुर्ताचं फॅब्रिक सुद्धा आपण कोईमतूरला बनवून घेतो. बरोबर, फॅब्रिकची कॉस्ट मिनिमाइज होते, मेकिंग आपण करतो. त्याच्यामुळे एक फाईन रॉ सिल्कचा कुर्ता आपण 430 सारखे अगदी बेसिक खरं स्पष्ट सांगायचं तर थ्रो प्राइस मध्ये देऊ शकतो. बरं, याच्यामध्ये तुम्हाला वाईड कलर रेंज मिळेल, कलर स्पेक्ट्रम मिळते. ओके, हे सगळे 430 स्पेशल दिवाळीसाठी. दिवाळीसाठी आपण गार्मेंट शर्ट्स वगैरे वापरतो. मध्ये आपण लिननचे शर्ट्स मॅन्युफॅक्चर करतो. लिननचे आपली स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे. जीके जीके स्टँड फॉर गुरुकृपा, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. शर्ट्स ट्राउझर्स बनवतो लिनन मध्ये, खूप छान. कारण लिनन साठी आपण फॅब्रिक वापरतो ते लिनन क्लबचं. बरोबर, आदित्य बिर्ला ग्रुपचं प्रॉबेबली द फायनेस्ट लिनन क्राफ्ट इन इंडिया. फॅब्रिक्स फायनेस्ट वापरतो, चांगलं फॅब्रिक हे मूळ आहे चांगल्या गार्मेंटचं. तिथपासून सुरुवात केल्याने गार्मेंट चांगलं बनतं क्वालिटीमध्ये. त्याच्यामध्ये प्लेन लाईनिंग सगळं मिळतं. खुशी होतं इव्हन शर्ट्स मध्ये कॉटन विथ पॉलिस्टर मध्ये अगदी आपली सुरुवात जी आहे. बरोबर, अगदी 610 पासून सुरू आहे. आपण पुढे घेऊ तसं आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शर्ट्स ट्राउझर्स आहेत. इव्हन ट्राउझर्स मध्ये पण आपण स्वतः जीन्स स्वतः बनवतो. ओके, त्याच्यासाठी अरविंदचं डेनिम वापरतो. ओके, विच इज वन ऑफ द फायनेस्ट डेनिम मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया. त्याच्यात प्लेन वॉश असे फॅन्सी वेगवेगळे बरंच काय काय हॅडली हॅडलिया ब्रँड नावाने. बरोबर, हॅडली या ब्रँड बद्दल काय सांगतील तुम्हाला? हॅडली जसं शर्ट्स मध्ये जीके आपला स्वतःचा ब्रँड आहे, तसं आपण लेगवेअर मध्ये हॅडली आहे. त्याच्या जीन्स आहेत, कॉटन कॉटन ट्राउझर्स लिनन मध्ये सगळं आपण. ह्या लिनन पॅन्ट बद्दल काय सांगतील तुम्हाला? जसं ट्राउझर्स मध्ये आपण लेगवेअर मध्ये जीन्स बनवतो, तसं लिनन पासून लिननचे ट्राउझर्स बनवतो. आणि लिनन साठी आपण फॅब्रिक वापरतो ते लिनन क्लबचा. बरोबर, विच इज सपोज टू बी अ फाईन टेस्ट, ते सुद्धा आपण बनवतो. आणि ते प्राइस रेंज येते 1.5 ते 2 हजारच्या रेंज मध्ये. म्हणजे फॅब्रिक पेक्षा कमी किमती रेडीमेड ट्राउझर देऊ शकतो. लिनन ट्राउझरची किंमत बाहेर 3 ते 4-5 हजारच्या स्पॅन पासून आहे. आपल्याकडे ग्रुपामध्ये आपण मॅन्युफॅक्चर करून प्रॉफिट रिझनेबल ऍड करत असल्यामुळे लिननचे पॅन्ट्स 2-2.5 हजारच्या रेंज मध्ये आपण लिनन पॅन्ट्स देतो, विच इज व्हेरी व्हेरी रिझनेबल. फॉर्मल ट्राउझर्स बनवतो, त्याच्यासाठी रेमंडचे टेरिबल फॅब्रिक वापरतो रेमंड सर आणि हॅडली बाय गुरुकृपा सगळं सर. आणि प्राईस जी आहे त्याची अगदी 1000 पासून ऑनवर्ड सुरू होते. एरवी फॅब्रिक रेमंडचं सुरू होतं 1-1.5 हजार पासून. आपल्या फॅब्रिकच्या कमी किमती रेडीमेड ट्राउझर मिळतात. त्याच्यावर आपल्याकडे लेडीज वेअर आपण छान ठेवतो. कुर्तीज आहेत, रेडी सूट्स आहेत, ड्रेस मटेरियल्स आहेत. आपण एक झलक त्याची पण बघू. चला तर मेन्स वेअर सोडून आपल्याकडे काय बघायला मिळेल? मेन्स वेअर सोडून आपले बेसिकली कम्प्लीट फॅमिली शॉप आहे. बरं, मेन्स वेअर सोडून लेडीज वेअर आहे आपल्याकडे. रेडीमेड कुर्तीज, ड्रेस मटेरियल, रेडीज सूट्स,
वेस्टर्न आउटफिट्स आणि किड्स वेअर पण आहेत. त्यातलं लेडीज वेअरची एक झलक आपण फक्त इकडे बघूया. या रेडी पूर्ण लेडीज साठी रेडीमेड कुर्तीज आहेत. ड्रेस मटेरियल्स आहेत. बरोबर. त्यातले कुर्तीचे सेट्स आहेत वेगवेगळे. याची काय सुरुवात किती पासून होते? सुरुवात कुर्तीची सुरुवात आहे लेडीज कुर्ती सुरुवात 600-700 पासून आहे. बरोबर. ते साधारण 1.5-2 स्पॅन मध्ये. आणि रेडीमेड पूर्ण सेट्स जे आहेत ते साधारण 800,000-2,000 ह्या स्पॅन मध्ये. तो रेग्युलर कॅज्युअली घालताय जसं छोटे मोठे फंक्शन घालतात. ओके. रंग डिझाईन्स भरपूर ऑप्शन्स आहेत. इथं फक्त झलक आहे. भरपूर ऑप्शन्स आहेत. इव्हन ड्रेस मटेरियल्स आपण ठेवतो. ओके. कारण बरेचदा आपण आजकाल रेडीमेड घेतो पण कधी वाटलं स्वतःसाठी इंडिव्हिज्युअली शिवून घ्यावं किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल अशा वेळेला ड्रेस मटेरियल हा जर एक सेन्सिबल ऑप्शन आहे. ड्रेस मटेरियल बरे कॉटन मध्ये सिल्क मध्ये आहे. अगदी 600 पासून घेऊ तसं आहे 800 वगैरे. प्युअर सिल्कचे सुद्धा आपण ड्रेस मटेरियल प्युअर टसर सिल्क मध्ये तेही आहे छान. ओके. आता काय ते आपण लहान मुलांचं काहीतरी आपल्याकडे ते पण लागतो. लहान मुलांना बालगोपालांकडे आपण दुर्लक्ष केले नाही. त्यांना सुद्धा चांगले कपडे. ओके. ते पण एथनिक वेअर सरळ आहे. ओके. आणि ह्या व्हरायटी मध्ये आपलं नाव आहे त्याच्यामध्ये. हो बरोबर ना. कारण टेस्ट चांगली आहे. बरोबर. ऑप्शन भरपूर आहे. बरोबर. आणि प्रॅक्टिकली रिझनेबल आहे. त्याच्यामुळे कस्टमर म्हणून जे मला लागतं चांगली टेस्ट खूप ऑप्शन टू चूज फ्रॉम चांगली सर्व्हिस सौहार्दपूर्ण सर्व्हिस आणि रिझनेबल प्राइस हे म्हटल्यानंतर अजून कुठच्या करायला काय पाहिजे. अजून काय दाखवाल? साठी आपल्याकडे पार्टी वेअर आता दिवाळीसाठी फॅन्सी वगैरे काय आहे दाखवाल मला. स्पेशल कलेक्शन बरंच आहे. ओके. बघा जसं जॅकेट सूट आहे पॅन्ट आहे त्याच्यावरती कॅप आहे सस्पेंडर टाईप आहे. हां सस्पेंडर टाईप. ओके. सस्पेंडर एथनिक वेअर आहे. कुर्ता चुनीदार्स आहेत आपल्याकडे. ओके. कळलं की नाही. जीन्स वगैरे असं पाठीवर असंही बरंच काय. ओके. याच्यामध्ये स्टार्ट काय असते आपली तरी अंदाजे 1,000-1,500 पासून घ्याल तसं सुरुवात घेऊकडे घेऊ तसं. ओके. थँक्यू. मुलांचं झालं. आता मुलींसाठी काय स्पेशल आपल्याकडे? मुलींसाठी वेगवेगळे वेस्टर्न आहेत. रेग्युलर वापरायला फ्रॉक्स आहेत. ओके. इव्हन पार्टी वेअर एथनिक वेअर मध्ये बरंच आहे. दाखवा मला त्यातलं काय काय ते. असे वेगवेगळ्या फॅन्सी आहेत. अजून काय व्हरायटी? सिंगल फ्रॉक गाऊन असे गाऊन्स आहेत. पार्टीवेअर फ्रॉक्स गाऊन्स आहेत. छान. अजून छान. ह्याची सुरुवात तरी काय किंमत असते? त्याचे साधारण 2,500 पासून 1,500 पासून सुरू होते. साधारण 2-3 स्पॅन मध्ये. अरे पण आता वेस्टर्न मध्ये काय तुम्ही बोललात ते काय दाखवणार? मध्ये एथनिक वेअर बरोबर आपल्याकडे वेस्टर्न आहे. त्याचे किलोज येतात. ओके. दिवाळी जवळ आल्यामुळे जरा गडबड आहे. दुकानामध्ये रश आहे त्यामुळे आपल्याला सीमित मध्ये दाखवता येते सगळं. तर अजून आपल्याला आपण याच्यापेक्षा आपल्याकडे आणि भरपूर व्हरायटी आहेत त्या आपण बघू शकतो. ओके. थँक्यू. छान छान. आपण कस्टमर बरोबर बोलतोय. आपण इथे येतात तर तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्यानंतर? जवळजवळ 9-10 वर्ष येते इथे. बरोबर. आणि मला खूप छान कपडे आवडतात. आणि आल्यावरती आमच्या पूर्ण फॅमिलीची शॉपिंग होऊन जाते. माझी साड्यांची पण होते, मुलीची आणि मिस्टरांची पण शॉपिंग होते. काय नाव आपलं? माझं नाव सपना उदय थिटे. अलिबाग वरून येते. वा वा. थँक्यू. थँक्यू मॅडम. आणि इकडे आल्याशिवाय आमचं मुंबई दर्शन पूर्ण होत नाही. गुरुकृपा म्हणजे मुंबईचं. तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या साईजचे शर्ट्स आहेत जे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण. ते पण आहे तिथे.
तर तुम्हाला संपूर्ण आपण गुरुरूपामध्ये काय काय मिळतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।